आज नहीं जेबीएम सोलर ग्रुप चाळीसगाव या ग्रुप तर्फे नवीन एजन्सीला काम देण्यात आलेले आहे अशी एक माहिती मिळालेली आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी जे एकूण 40 कर्मचारी 2017 पासून 18 पासून 19 पासून काम करतात ज्यांनी या कंपनीच्या उभारणीमध्ये योगदान दिलेलं आहे ज्यांचा प्रपंच या कामावर सुरू आहे अतिशय इमाने इतबारे आणि प्रामाणिकपणे ये सर्व कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात यांना सेवेत कायम ठेवून नवीन एजन्सीला त्या ठिकाणी मॅनेजर साहेबांना जेबीएम सोलर ग्रुपच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की तुम्ही या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवा। तुम्हाला इतर अजून कर्मचारी कामासाठी घ्यायचे त्यांना पण घ्या, बाहेरचे आणायचे बाहेरचे आणा, पण स्थानिकांना त्या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे। यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्याय सहन करता कामा होणार नाही। यांनी अन्याय त्या ठिकाणी यांच्यावर जर झाला तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कर्मचारी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या ठिकाणी न्याय मागू म्हणून आमची विनंती आहे। आदरणीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत आमदार साहेब खासदार साहेब जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन पाठवत आहोत की या कंपनीने मॅनेजर साहेबांनी लक्ष घालून नवीन कंपनीत नवीन तुम्ही त्या ठिकाणी जर का एजन्सी आणत असाल आणा, आम्हाला काही हरकत नाही, परंतु काम करणारे जे कर्मचारी 17-18 पासून 19 पासून त्यांना कायम सेवेत ठेवा ही विनंती। धन्यवाद। जेबीएम सोलर कंपनी हा जो ग्रुप आहे 2018-19 पासून या ग्रुपमध्ये आपले स्थानिक कर्मचारी म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांची जमीन गेलेली आहे ज्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी तिथे योगदान दिलेलं आहे अशा कर्मचाऱ्यांना आता 3 ते 4 वर्ष कामावर ठेवून पुन्हा त्यांना येणाऱ्या 15 फेब्रुवारीला ब्रेक द्यायचा आणि बाहेरून लोक आणायचे। इकडे आपल्या देशाचे पंतप्रधान आत्मनिर्भर भारतचा नारा देतात, म्हणजे जिथं पिकतं तिथं विकलं जायला पाहिजे। इथं हे लोक कष्ट करतायत, तुम्हाला तुमचे तंत्रज्ञ शास्त्रज्ञ आणायचे असतील तर तुम्ही बाहेरून आणा, परंतु जे लोक स्थानिक काम करू शकतात स्थानिक रोजगाराला जर तुम्ही रोजगार देऊ शकणार नसाल तर मग तुम्ही आमच्या भागामध्ये राहून बाहेरच्यांचे जर तुम्ही पोट भरणार असाल तर हा स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होणार आहे। आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, कलेक्टर साहेबांना खासदार साहेब आमदार साहेबांकडे हे सगळ्या निवेदन देऊन आम्ही सगळे विषय मांडणार आहेत, परंतु सोलर कंपनीच्या अधिकाऱ्याला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सूचित करतो तर येणाऱ्या काळामध्ये जर या लोकांवर अन्याय झाला तर आम्ही उपोषण त्यानंतर रास्ता रोको, परंतु यांची नोकरी जर गेली तरी संपूर्ण जबाबदारी जेबीएम सोलर ग्रुपची राहील। ह्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना करतो। जेबीएम सोलर ग्रुप मधील कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला, न्याय हा स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे, स्थानिक भूमिपुत्र सेवेत कायम, स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे।